स्वरांजली ओव्हरसीज नव्याने घेऊन येत आहे जर्मन भाषेचे क्लासेस पहिल्यांदाच आपल्या सोलापूर मध्ये। इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेसची वेळ दर रविवारी सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत, सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी सकाळी 10 ते 11:30 पर्यंत। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच 25 डिसेंबर पासून सुरू। इंग्लिश स्पोकन क्लब, मर्यादित प्रवेश। पत्ता: प्लॉट नंबर 214, पतंजली मेगा स्टोरच्या मागे, भारती विद्यापीठ रोड, जुळे सोलापूर। अधिक माहितीसाठी संपर्क 83 29 18 51 57, 8329 18 51 57। 70 फूट वरील भाजी विक्रेत्यांना चिप्पा मार्केटमध्ये स्थलांतर होण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 70 फूट येथील रस्त्यांवर भाजी विक्रेत्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अशोक चौक येथील चिप्पा मार्केटमध्ये स्थलांतरण करण्यात आले। त्याचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये एकूण 165 ओट्या असून 128 जणांनी सहभाग घेतला। सहभागी झालेले नागरिकांची नावे उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आली, परंतु गुरुवारी मात्र काही व्यापाऱ्यांनी या ओट्यांवर न बसण्याचा निर्णय घेतला। याबाबत येथील व्यापारी म्हणाले, 8 दिवस आम्ही येथील ग्राहकांच्या वर्दळीविषयी बघून याबाबत आम्हास पालिका प्रशासनांनी न्याय द्यावा असे त्यांनी सांगितले। सकाळी आम्ही जाऊन तिथे चिप्पा मार्केटमध्ये जाऊन बसून आलो, अजिबात व्यवसाय अजिबात चालणार, त्याच्यामुळं आम्हाला आपला आणि सावकाराचे खर्च भरपूर झालेला आहे, त्यासाठी आमचा तिथं धंदा नाही चालला तर आपण काय म्हणून द्यावं लोकांना, असं आम्ही हे करू ना। आता आमच्या धंदाच काय झाला नाही म्हणून आम्ही येऊन आता परत 70 फूटमध्ये बसलेला आहे। तरी बी आपण प्रयत्न, धंदा होता का नाही होता आपण प्रयत्न करतो, उद्या बी आज जाऊन बसतो, आम्ही बसून बघतो, पण आमचे न्याय द्यायला जरा आमचे वाली पाहिजे। आपला धंदा एवढा पुरा टप मारला साहेब, आज कमीत कमी 5-6 लाख रुपयाचे वर नुकसान झाला गरीबाचा। मार्केट चालू आहे तिथं कसं तर अर्धा भाकर करून खायला देत त्यांनी, पुढं जाऊन तिथं काय खावं सगळ्या रोज 5-5 रुपये। सध्या चिप्पा मार्केटमध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे। तळीरामांनी आपल्या बापाचीच मालमत्ता आहे असे समजून ठिय्या मांडला आहे। चिप्पा भाजी विक्रेत्यांनी कुठेही रस्त्यावर भाजी विक्री न करता चिप्पा मार्केटमध्ये भाजी विक्री केल्यास 70 फूट रस्ता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोकळा होईल असेही काही नागरिकांनी सांगितले। चिप्पा मार्केटमध्ये दररोज संध्याकाळी दिवसभरात दारुड्यांचीच गर्दी जास्त असते, नेहमी कट्ट्यावर बसून दारू पीत बसतात 5 ते 6, नंतर बुधवारी रविवारी तर दारू पिणाऱ्यांची गर्दीच असते। मग पोलिस 1-2 वेळा येऊन फक्त कारवाई केलीत, त्यानंतर पोलिस येत पण नाहीत, काय नाहीत, दारू पितात, रस्त्यावर बाटल्या फोडून टाकतात, भांडणं तर रोजच असतात दारू पिऊन, इथं कोण काय ॲक्शन घेत नाहीत। आयुक्तांनी खरं म्हणजे मार्केट इथं हलवलेलं आहे, इकडं कालच उद्घाटन केलेलं आहे, पण आयुक्तांनी 70 फुटवर जे बसते त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, पोलीस कारवाई, म्हणजेच इथं येऊन बसतात सर्व भाजी विक्रेते, पोलीस कारवाई केलं तरच येऊन बसतात, म्हणून एक विनंती आहे कारवाई करायला पाहिजे उद्यापासून। मार्केटमध्ये एवढी सुधारणा करून त्यांनी काय ते लोक आले नाहीत, नाही आले ते नाही आले, परत आमचे बी खोके काढा म्हणून आतले, आम्हाला बी सांगा लागले, सगळं स्वच्छ केलं आहे, लायटिंग केलं आहे, त्यांच्या म्हणण्यासारखं रोड केलं आहे, तरी पण आले नाही ते, आणि आता आम्हाला बी खोके काढा म्हणून आले, आम्ही कसं करायचं। कधीपासून कधी स्वच्छ केलेले ते? 2 वर्ष झाले ते, नाही ना हे बांधकाम करून कुठलं 6 महिने झालं हे सगळं बांधून करून सगळं पडलेलं, हे मार्केटचं सगळं केलं, व्यवस्था करून 6 महिने हो, म्हणजे रमजान पासून आहे, तरी पण ते लोक आले नाही, ते उलट आम्हालाच खोके काढा म्हणाले, ते मग आम्ही कुठं जायचं खोके काढल्यावर। तर मार्केट इथं यावं अशी आमची इच्छा आहे आमच्या इथं, तर ते मार्केट इथं आल्यामुळं कसं एकमेकाचं व्यवसाय वाढला जातो, अजून ते काय इथं यायलाच तयार नाहीत ना, वाटत हां ते कितीही प्रयत्न केला तर त्यांनी इथं यायलाच तयार नाही ते लोक, तर त्यांनी कारण काय नाही याचं काय, ते काही कारण नाही ॲक्च्युली त्यांना, ते त्यांची मानसिकता नाही इथं यायची वाटत असं आहे। इथं तसं बघायला गेलं तर सकाळपासून ग्राहक इकडं पिशव्या घेऊन फिरकत आहेत, त्यांनी म्हणतात इकडे गिऱ्हाईक येत नाही, सकाळपासून गिऱ्हाईक इथे पिशव्या घेऊन फिरत आहेत।